पुणे मेट्रो हा एक फार सुंदर अनुभव आहे. आज तुम्ही कुठेही जायला तुम्हाला जर शक्य असेल तर मी सांगेन तुम्हाला की मेट्रो वापरा. त्याचं कारण काय की तुम्ही सहजपणे जाऊ शकता, प्रवास तुमचा आरामदायी होतो आणि तुम्हाला ट्रॅफिकचा त्रास, गडबड, गोंधळ किंवा कुठल्याही तऱ्हेचं सिग्नल्स ट्रॉफिक हे लागणार नाही. शिवाय तुम्ही योग्य वेळेत पोहोचू शकाल आणि अतिशय आरामदायी प्रवास करू शकाल. काय काय पहाल पुणे मेट्रोमध्ये, तुम्ही कितीतरी गोष्टी पाहू शकता. मोठेचं सुंदर पात्र भरून बघू शकता, मुलामुठेचा संगम पाहू शकता, तुम्ही रेल्वे स्टेशनचा अफाट पसारा पाहू शकता, दापोलीच्या सीएमईचं आत्मदृश्य पाहू शकता. या गोष्टी आपण सहजपणे पाहायला मिळणार नाही, ते आपण सहजपणे पुणे मेट्रो पाहू शकतो. शिवाय प्रवासी हे सुद्धा इतके शिस्तबद्ध वागतात की तोही एक पुण्याचा सुंदर नैपुण आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने जिथे जिथे शक्य आहे तिथे मेट्रो वापरावी. त्या मेट्रोने एक नवीन आल्हाददायक अनुभव आपल्या शहराला दिलेला आहे. पुणे शहरात मेट्रोची वैशिष्ट्य काय आहे की पुण्यामध्ये आपण काय काय जे पाहू शकत नाही ते आज मेट्रोने पाहू शकतो. पुणे मेट्रो हे पुण्याच्या वैभवात एक भर घालणारी वाहनेच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणखी त्या मेट्रोमध्ये तुम्ही काय काय पाहू शकता जे तुम्ही पुणे नेहमी पाहत नाही, हे पुणे तुम्ही मेट्रोमध्ये पाहा. मेट्रोने प्रवास करत असा पुणे मेट्रो कार्ड जरूर वापरा. या कार्डाचा फायदा असा आहे की एकदा तुम्ही त्याच्यावर पैसे लोड केले तर तुम्ही कुठेही ते स्कॅन करू शकता. तिकीट काढताना कुठेही जाणार आहोत किंवा कुठे उतरणार आहोत हे सांगायची गरज नाही. कुठेही जाऊ शकाल, कुठेही उतरू शकाल आणि कम्प्युटरच्या दृष्टीने त्या वाटे हे समजलं कारणात पैसे तुझे आपोआप कट होते. पुण्याचा तिकिटाचा प्रवास याशिवाय तुम्हाला 10% डिस्काउंटही दिला जातो या कार्डाने, लक्षात ठेवा. त्यामुळे कार्ड माझ्या दृष्टीनं अतिशय सोयीस्कर प्रवास करण्यासाठी वापरता येईल. तुम्ही पुणे मेट्रोच्या स्टेशनच्या आवारात शिरलात की पहिल्यांदा तुम्हाला लिफ्टचा पर्याय आहे, एस्केलेटर्स आहेत आणि तुम्हाला चालण्याचाही पर्याय आहे. मी तर तुम्हाला सुचवेन की हेल्थसाठी तुम्ही पायऱ्या चढून पायऱ्या वापराव्यात, तुम्हाला नक्कीच जास्त जास्त फायदा त्याचा होईल. सांगत की तुम्ही कॉन्कॉर्समध्ये येतात, कॉन्कॉर्समध्ये तिकीट तुम्हाला मिळेल. तुमचं कार्ड असेल तर तुम्ही सरळ QR कोड स्कॅन करून आतमध्ये जाऊ शकता आणि तिकडे परत प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता तुम्हाला वेल प्लॅन्ड साईनबोर्ड्स आहेत. त्या साईनवर तुम्हाला कळेल की कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला शिरायचं. परत जाण्याकरता तुम्हाला लिफ्टचा पर्याय आहे, तुम्हाला एस्केलेटर आहे आणि तुम्हाला जिना चढून जाण्याचाही पर्याय आहे. ह्या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर कोणी व्यक्ती अपंग असेल, आंधळी असेल, तर त्या व्यक्तीकरता तुम्ही जर अगोदर इन्फॉर्म केलं तर केअरटेकर्स हे पुणे मेट्रोने स्वतः एम्प्लॉय केलेले आहेत जे तुम्हाला स्टेशनवर चढायला आणि उतरायला मदत मिळू शकते. हे मी स्वतः मी पाहिलेलं आहे, हे सतत होत असतं.